गुड मॉर्निंग एंड अ वेरी वार्म वेलकम टू ऑल द पेरेंट्स स्टूडेंट्स एंड टीचर्स फॉर दिस स्पेशल वेबिनार ऑन गुड़ी पड़वा। वी हैव प्लान्ड दिस वेबिनार सो दैट स्टूडेंट्स विल कम टू नो अबाउट साइंटिफिक रीजन बिहाइंड सेलिब्रेटिंग द फेस्टिवल्स। इंडियन फेस्टिवल्स आर आइदर बेस्ड ऑन साइंटिफिक रीजंस और they take us towards the nature. To explain this, we have organized this webinar today. I would like to request Varsha Kulkarni ma'am to go ahead with the webinar, please. Okay, thank you ma'am. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या वेबिनार मध्ये मी वर्षा कुलकर्णी सिग्नेट पब्लिक स्कूलच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष प्रमुख अतिथी तसेच सर्व पालक वर्ग व माझे विद्यार्थी यांचे शब्द सुमनांनी स्वागत करते। स्वागतम, शुभ स्वागतम। सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे। जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे। ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे, शिखर गाठले कर्तृत्वाचे। कृतज्ञतेतून ओळी येती सहजपणाने भाव मनाचे। कृतज्ञतेतून ओळी येती सहजपणाने भाव मनाचे। शब्द सुमनांनी स्वागत करूया आमचे प्रेरणास्थान संस्थेचे संस्थापक सचिव माननीय आमदार माजी जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत सर यांचे। त्याचप्रमाणे बोलीने चालीने निकोप शुद्ध, बोलीने चालीने निकोप शुद्ध, ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध। मनाने निर्मळ प्रेमळ स्नेही असे हे आमचे हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत सर यांचेही खूप खूप स्वागत। स्वागतम, शुभ स्वागतम। आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या प्राचार्या सौ कल्पना निलाखे मॅडम, मुख्याध्यापिका सौ दीपाली शितोळे मॅडम, पर्यवेक्षक सौ संगीता पाटील मॅडम, पर्यवेक्षक सौ रमा कापडी मॅडम यांचेही शब्द सुमनांनी स्वागत करूया। स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम। किरण कोवळे रविराजाचे उल्लासित करते मन सर्वांचे। किरण कोवळे रविराजाचे उल्लासित करते मन सर्वांचे। प्रेम भावना मनी साठवा हेच सांगतो गुढी पाडवा, हेच सांगतो गुढी पाडवा। मित्रांनो, आज आपण सिग्नेट पब्लिक स्कूल मध्ये हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा यालाच आपण चैत्र पाडवा असेही म्हणतो। तो कसा साजरा केला जातो, त्याचे महत्व काय आहे हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत। तर चला पाहूयात त्याचे थोडक्यात महत्व। गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो। गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडतात, तरीही आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो। आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष महत्व आहे। म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडव्याचे महत्व जाणून घेणे खूप गरजेचे आहे आणि हाच उद्देश आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आहे। गुढीपाडवा हा सण चैत्र मधुमास म्हणजे चैत्र महिन्यात येतो। तसेच या दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस असल्याने त्याला आपण
चैत्र प्रतिपदा असेही म्हणतो. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्ताचा असतो. चैत्र पौर्णिमेला व त्याच्या आसपासच्या दिवसामध्ये चित्र नक्षत्र आकाशात व्यवस्थित दिसते, म्हणूनच या महिन्याला चैत्र असे नाव पडलेले आहे. म्हणजेच चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून आपल्याला नाव पडलेले दिसते. भारतीय सौर पंचांगानुसार सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी चैत्र महिन्याला सुरुवात होते. या महिन्यात वातावरणात बरेच बदल झालेले आपणास दिसून येतात. ज्याप्रमाणे जुनी सुकलेली पाने गळून नवीन पालवी झाडाला फुटते त्याला आपण चैत्र पालवी असे म्हणतो. तसेच यापुढील गुढीपाडव्याची जी माहिती आहे ती प्रशालेच्या शिक्षिका सौ शर्मिला लांडे यांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद वर्षा मिस. प्रथमतः या हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. आपण पाहूयात पूर्वीच्या काळी गुढी कशी उभारली जात असे. पूर्वी अंगणातील गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करून गायीच्या शेणाने सारवत असत. त्यावर वेलदोड्याच्या वेलांची रांगोळी काढून हळद कुंकू वाहत असत. रांगोळीच्या मध्यभागी गुढीची काठी ठेवत असत. कडुनिंब हे ब्रह्मध्वजाचे प्रतीक आहे म्हणून त्याचा डहाळा गुढीला बांधतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ब्रह्मध्वजास म्हणजेच गुढीत प्रार्थना करूया. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं सद्गृहे मंगलं कुरु. हे ब्रह्मध्वजा, हे विष्णू, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापती सूर्य यांच्यापासून मिळणाऱ्या सात्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत व त्यातून मिळणाऱ्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. आम्हाला मिळणाऱ्या शक्तीचा वापर आमच्याकडून चांगल्या कार्यासाठी केला जाऊ दे. आपल्या कृपा आशीर्वादाने या संपूर्ण पृथ्वीवर मंगलमय वातावरण राहू दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना. यानंतर कविता घुले मिस आपल्याला पंचांग पूजन व पंचांग म्हणजे काय याविषयी माहिती सांगतील. धन्यवाद शर्मिला मिस. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर पाहू पंचांगाचे पूजन गुढीपाडव्याला कसे व का करतात ते. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. महत्वाचे शालेय साहित्य पाटी वह्या यांचे पूजन करावे. सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा. याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद कुंकू फुले वहावीत आणि नमस्कार करावा. तर आता आपण जाणून घेऊया पंचांग म्हणजे काय. हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतातील राज्यात वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यात काही समान गोष्टी आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग असे म्हणतात. या पाच अंगांची आपण थोडक्यात माहिती पाहूयात. पहिले अंग म्हणजे तिथी. मराठी महिना हा दोन पक्षात विभागलेला असतो. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून चतुर्दशी व 15वा दिवस म्हणजे पौर्णिमा आणि कृष्ण पक्षामध्ये प्रतिपदा ते 30वा दिवस म्हणजे अमावस्या. अशा 30 दिवसांचा एक महिना असतो. त्यानंतर दुसरे अंग म्हणजे वार. सोमवार ते रविवार असे आठवड्याचे 7 वार आहेत. तिसरे अंग म्हणजे नक्षत्र. अश्विनी पासून रेवती पर्यंत 27 नक्षत्रे आहेत. चौथे अंग म्हणजे योग. योग हे सुद्धा 27 आहेत. त्यामधील काही योग स्थिर असतात तर काही योग चर असतात. चर म्हणजे आनंद देणारे. व पाचवे अंग म्हणजे करण.
करण हे 11 असतात त्यापैकी 4 करण हे स्थिर असतात तर 7 करणे सतत आपली जागा बदलत असतात पंचांगात वर दिलेल्या माहितीशिवाय आणखी ही बरीच माहिती असते जी आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त असते यावरून तुम्हाला पंचांगाचे महत्व कळले असेल आता यापुढे स्वाती पाटेकर मीच तुम्हाला गुढीपाडव्यावर आधारित शक व शालू वाहन यांची पौराणिक कथा सांगतील चला तर सगळे मिळून गुढीपाडव्यावर आधारित पौराणिक कथा ऐकूया धन्यवाद कविता मिस नमस्कार सिग्नेट पब्लिक स्कूलच्या वतीने सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जसे की आपल्याला माहित आहे हिंदू सण साजरे करण्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्हीही कारणे आहेत त्यापैकी आध्यात्मिक कारण मी आता स्पष्ट करते गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक म्हणजे शक संवत्सराची कथा गुढीपाडव्याला सुरू होणारे नवे संवत्सर शक राजा नहपान आणि सातवाहन म्हणजेच शालीवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांच्यातील युद्धामुळे सुरू झाले ही कथा इसवी सनाच्या 78 वर्षी घडली यात शक राजाची राजवट मुख्यतः गुजरातच्या भागात होती आणि महाराष्ट्रात सातवाहन राजांची सत्ता होती नहपान राजा महापराक्रमी होता आणि सत्तेच्या लालसेपोटी त्याचा डोळा महाराष्ट्रावर होता म्हणूनच आपले वर्चस्व महाराष्ट्रावर प्रस्थापित करण्यासाठी शक राजा नहपान आणि गौतमी पुत्र शालीवाहन यांच्यात तुंबळ युद्ध झाले अर्थातच या युद्धामध्ये शालीवाहनाने नहपान राजाचा पराभव केला आता हे कसे शक्य होते कारण नहपान राजा देखील महापराक्रमी होता तर शालीवाहन राजाला एक वरदान प्राप्त होते हे असे की ते कोणत्याही मातीच्या पुतळ्यांना जिवंत करू शकत असत आणि अशा प्रकारे शालीवाहन राजाने 6,000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्या पुतळ्यांना पाणी शिंपून जिवंत केले आणि या मातीच्या सैनिकांच्या सहाय्याने नहपान राजाचा पराभव केला या विजयानंतर शालीवाहन राजा अनेक प्रदेश पादाक्रांत करत पश्चिमी घाटात जाऊन पोहोचला तिथे एका कुंभाराच्या सहाय्याने त्यांचे पालन पोषण झाले आणि अशा प्रकारे शक राजाच्या पराभवानंतर शालीवाहन शक संवत्सर सुरू झाले म्हणजेच नवीन पर्वाची सुरुवात झाली आता ही झाली शक आणि शालीवाहन यांची कथा गुढीपाडव्या संदर्भात अजून एक कथा प्रसिद्ध आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री प्रभू रामचंद्र लंकापती रावण व राक्षसांचा पराभव करून तब्बल 14 वनवास भोगून अयोध्येत परत आल्याचे म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी दारात गुढ्या उभारल्या आणि तो दिवस होता चैत्र प्रतिपदा म्हणजेच पाडवा हे गुढीपाडव्याचे आध्यात्मिक रूप तुम्ही ऐकले आता पाडव्याच्या दिवशी प्रसादामध्ये वापरल्या जाणाऱ्या कडुनिंबाचे वैज्ञानिक महत्व तुम्हाला सांगतील आपल्या शाळेच्या शिक्षिका शिल्पा नेवसे मॅडम धन्यवाद सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पाने का सेवन करतात यामागील शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगणार आहे कडुलिंबाला संस्कृत मध्ये अरिष्ट असे म्हणतात अरिष्ट म्हणजे काय तर कधीही नष्ट न होणारे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळे पाने खाण्याची प्रथा आहे कारण या महिन्यामध्ये भरपूर उकाडा असतो कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ तर केले जातातच पण त्याचबरोबर कडुलिंब घालून प्रसादही तयार केला जातो कडुलिंबाची कोवळी पाने फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग आणि मध किंवा गुळ घालून हा प्रसाद तयार केला जातो हा प्रसाद आपल्या आरोग्यासाठी गुणकारक असतो हा प्रसाद खाल्ल्यानं शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते पूर्वी लोक काड्यांचा लिंबाच्या काड्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करत असत कारण त्यामुळे दातांचे आरोग्य सुधारते व हिरडीसाठी सुद्धा ते उपयुक्त असतात कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवत नाही याशिवाय अंगावर उठणारी खाज चेहऱ्यावर येणारे पुरळ किंवा इतर त्वचेसंबंधी तक्रारी ज्या असतात त्या सगळ्या दूर होतात कडुलिंबाची पाने फुले
फळे मुळे आणि खोडांचे सेवन केल्याने पोटातील जंत दूर होण्यास मदत होते. कडुलिंब हवाही शुद्ध करते. कडुलिंबाच्या पानामध्ये क्विरिसिलिन नावाचे जंतुनाशक औषध असते, त्यामुळे त्याच्या सेवनाने मनुष्य निरोगी बनतो आणि शरीरातील सर्व रोगराई नष्ट होते. अर्थातच शरीरातील रोग प्रतिकार शक्तीही वाढण्यास मदत होते. म्हणून पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे फळ पान किंवा सालीचे सेवन करण्याची प्रथा आहे. तर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, कडुलिंबाचे किती फायदे आहेत. तर मग आता उद्याच्या कडुलिंबाच्या प्रसादाची तयारी करायला सुरुवात करा आणि कितीही कडू लागले ना तरी थोडासा प्रसाद म्हणून नक्कीच तुम्ही त्याचं सेवन कराल अशी आशा बाळगते. आता यापुढे मराठी व प्रत्येक महिन्याचे काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याच शाळेतील दैवशाला मिस यांच्याकडून एका छानशा कवितेद्वारे आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद शिल्पा मिस. सर्वप्रथम मराठी नववर्ष दिनाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण पंचांगाची पूजन केले. या पंचांगाप्रमाणे मराठी महिने आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हे आपले मराठी महिने आहेत. हे मराठी महिने खूप छान निसर्गातील बदलाप्रमाणे सजलेले, नटलेले, अलंकारिक झालेले आपणाला दिसतात. ते कसे ते एका कवितेच्या माध्यमातून आपण पाहूयात. चैत्र महिना बहराचा, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा, वास आंबे मोहराचा. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, चैत्र महिन्यामध्ये आंब्याच्या झाडाला बहर आलेला असतो. आपण आता शेतात जाऊन आंब्याचा बहर पाहू शकत नाही, पण मार्केटमध्ये आता आंबे आलेले आपणाला दिसतात. वैशाखात रणरण ऊन, वैशाखात रणरण ऊन, आगनुसती चहूकडून, आगनुसती चहूकडून. विद्यार्थी मित्रांनो, सूर्याच्या उष्णतेची तीव्रता वैशाख महिन्यामध्ये खूप वाढलेली असते. जणू काही सूर्य आग ओकतो आहे की काय असे आपणाला भासते. ज्येष्ठ आषाढ, ज्येष्ठ आषाढ जलधारा, ज्येष्ठ आषाढ जलधारा, सोसाट्याचा वरवारा, सोसाट्याचा वरवारा. ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये वादळ वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळताना आपणाला दिसतात. श्रावण भाद्रपद न्हालेले, श्रावण भाद्रपद न्हालेले, हिरव्या रंगी नटलेले, हिरव्या रंगी नटलेले. श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये पृथ्वी अगदी हिरवीगार झालेली असते. आपल्या सभोवतालचं वातावरण अगदी हिरव हिरव झालेलं असतं. जणू काही पृथ्वी हिरवा शालू पांघरली आहे की काय असे आपणास वाटते. अश्विन कार्तिक नितळ निळे, अश्विन कार्तिक नितळ निळे, पिवळी धमक झेंडू फुले, पिवळी धमक झेंडू फुले. अश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये आकाश निळ निळ झालेलं असतं आणि सभोवताली झेंडूची फुले उमललेली असतात. मार्गशीर्ष पौष, मार्गशीर्ष पौष झाड झडे, मार्गशीर्ष पौष झाड झडे, पाचोळ्याचे सडे सडे, पाचोळ्याचे सडे सडे. मार्गशीर्ष आणि पौष महिन्यामध्ये झाडांची पिकलेली पाने गळतात आणि जणू काही झाडाच्या खाली पाचोळ्याचे सडेच पडल्यासारखे आपणाला वाटतात. माघ फाल्गुन, माघ फाल्गुन पिवळे ऊन, माघ फाल्गुन पिवळे ऊन, वसंत चाहूल फांद्या फांद्यातून, वसंत चाहूल फांद्या फांद्यातून. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, मार्गशीर्ष आणि पौष महिन्यामध्ये झाडांची पिकलेली पाने गळून गेलेली असतात आणि त्यामुळे माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये काय होते तर झाडांना हिरवी पालवी फुटलेली असते. छोटी छोटी पाने झाडांना फुटताना आपल्याला दिसतात. नवमासाची नवी तरा, नवमासाची नवी तरा, सजलेले महिने बारा, सजलेले महिने बारा. अशा पद्धतीने आपले मराठी महिने हे निसर्गातील बदलाप्रमाणे सजलेले आपणास दिसतात. यानंतर सारिका मिस कार्यक्रमाची सारांश रूप अशी एक सुंदर कवितेसह आभार प्रदर्शन करतील. धन्यवाद. धन्यवाद दैवशाला मिस. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
तर या ठिकाणी मी माझी छोटीशी कविता सादर करत आहे. गुढी उभारून मांगल्याची सुरुवात झाली नववर्षाची. गुढी उभारून मांगल्याची सुरुवात झाली नववर्षाची. चैत्रातल्या गुढीप्रमाणे आमची गुढी शिक्षणाची. चैत्रातल्या गुढीप्रमाणे आमची गुढी शिक्षणाची. नववर्षाच्या निमित्ताने संकल्प केला आम्ही गुरुवर्यांनी. नववर्षाच्या निमित्ताने संकल्प केला आम्ही गुरुवर्यांनी. एकविसाव्या शतकातल्या शिष्यास आपल्या एकविसाव्या शतकातल्या शिष्यास आपल्या परंपरेचा मंत्र द्यावा कानी. शक आणि शालिवाणांच्या पुराण कथेतून कालगणना ही समजावली. शक आणि शालिवाणांच्या पुराण कथेतून कालगणना ही समजावली. 12 महिन्यांच्या 12 सणांची सुरुवात चैत्र पाडव्याने झाली. 12 महिन्यांच्या 12 सणांची सुरुवात चैत्र पाडव्याने झाली. थोर परंपरा पूर्वजांची आज दाखवून दिली. थोर परंपरा पूर्वजांची आज दाखवून दिली. कॅलेंडरही नव्हतं अस्तित्वात तेव्हा. कॅलेंडरही नव्हतं अस्तित्वात तेव्हा. दिवस महिने वर्ष सण तिथी यांची माहिती होती पंचांगात सामावलेली. दिवस महिने वर्ष सण तिथी यांची माहिती होती पंचांगात सामावलेली. ऋतू आणि सण यांचं दृढ नातं आज आम्हास उमगलं. ऋतू आणि सण यांचं दृढ नातं आज आम्हास उमगलं. प्राण फुलं फळं यातून शरीर सदृढ कसं ठेवावं याचं गुपित समजलं. पानं फुलं फळ यातून शरीर सदृढ कसं ठेवावं याचं गुपित समजलं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शपथ आज मिळूनही सारे घेऊ. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शपथ आज मिळूनही सारे घेऊ. कडुनिंबाच्या कडू तरीही औषधी. कडुनिंबाच्या कडू तरीही औषधी गुणांपरी आपणही गुणी होऊ. कोरोनाशी लढून सर्वजण एकमेकास आरोग्यदायी जीवनाकडे एकजुटीने वाहून नेऊ. कोरोनाशी लढून सर्वजण एकमेकास आरोग्यदायी जीवनाकडे एकजुटीने वाहून नेऊ. ऑनलाईन असो वा ऑफलाईन. ऑनलाईन असो वा ऑफलाईन आपण मात्र चैत्रातल्या पालवीपरी या ज्ञानरूपी वृक्षास बहर देऊ. या ज्ञानरूपी वृक्षास बहर देऊ. धन्यवाद. यानंतर आधार प्रदर्शनाचं जे गोड काम आहे तेही माझ्याच कडे आलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी संपन्न झालेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्या माननीय सौ कल्पना निलाके मॅम, त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सौ दीपाली शितोळे मॅम, पर्यवेक्षिका सौ संगीता पाटील मॅम, रमा कपाडिया मॅम, तसेच सौ वर्षा शिंदे मॅम, तसेच सिग्नेट पब्लिक स्कूलचा संपूर्ण शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय या कार्यक्रमात शोभा येऊ शकणार नाही असे आमचे गुणी विद्यार्थी व संपूर्ण पालक वृंद, या सर्वांचे मी सारिका भोसले सिग्नेट पब्लिक स्कूलच्या वतीने शतशः आभार मानते व हा कार्यक्रम या ठिकाणी संपला हे जाहीर करते. धन्यवाद.